मंडळी मान्य आहे हे जग विश्वासावर चालतं, पण कोणावर तरी विश्वास टाकताना जरा जरा तरी विचार करावा. मी असं का म्हणते हे तुम्हाला कळेलच पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. प्रिया, कंपनीचं ह्या वेळेचं अॅन्युअल इन्कम बघितलं का? प्रॉफिट बघ, ह्याच्या आयला लागा ही करोडात कमावते ती बिनी, आणि आपल्याला काय देते तिची चुक. परवा मी तुला हेच बोलले माने, सगळा प्रॉफिट मालकालाच मिळतो, आपण मजूर पडतो ना, आपल्याला मजुरीच मिळणार. आपण ती तरी बरी द्या ना जरा, हा ह्याच्या आयला सगळे पैसे हीच कमावणार होय. ही लगा करते ती मग ही रोपटू रा इथलं का, माझ्या आईला साधं मला अष्टविनायकला घेऊन येत आलं नाही अजून. त्यासाठी काहीतरी नवीन पाऊल उचलायला लागेल माने, जुना विचार सोडावा लागणार. म्हणजे काय करायला लागेल? आज ज्या कंपन्या मोठ्या आहेत त्यांनी कधीतरी शून्यापासून सुरुवात केली असेल, राईट? बरोबर. पण आज त्या कुठे आहेत? कुठे आहेत? आज त्या करोडो कमवत आहेत. साधी फूड डिलिव्हरीची कॉन्सेप्ट, पण आज ती कंपनी करोडो कमवतीये. सुबीर काय करतो? काय गाडी बुकिंगची कॉन्सेप्ट आहे फक्त. हा ती बुकिंग काय, त्याच्यातनं आज ती कंपनी कुठल्या कुठे पोहोचतीये, किती देशात काम करतीये. बरोबर. आणि आपण इथे चिंचोके मोजतोय. बडा करना हो ना तो बडा सोचना पडता है माने. सोचतोय का मी? सोचतोय. सोचून काय होतय का? तवा फायनान्स लागतोय त्याच्यासाठी, पैसे कोण देणार? बाबा माझे, बाबा रेडी आहेत. कधीचे मागे लागलेत, बिझनेस कर, ही नोकरी सोड, कशाला करत बसतेस? खरंच होय. बाबा कधीचे रेडी आहेत पैसे द्यायला? खायला लागा असला बाप सगळ्यांना मिळू दिला का? वा वा वा. मग काय काय करायचं प्रिया? माने बसल, मी सोडते नोकरी. नाही बस बस बस, आजच मी, नाही मी आत्ता रेझिग्नेशन लेटर देणार आहे. अरे काय मी इंदू इडायला का तुझा? एवढं काय लगेच काय, एवढं काय घायकुतीला आली आहेस? नोकरी सोडायचं म्हणजे काय सोपं काम नाही प्रिया, खायची गोष्ट आहे का? ऐका माझं, आपण आजपर्यंत जे करत आलोय आपण जर तेच करत राहिलो तर आपल्या आयुष्यात नवीन काही घडणार आहे का सांगा मला? नवीन काही घडण्यासाठी नवीन करावं लागेल माने. काय नवीन काय करायला लागेल? बिझनेस. बिझनेस बिझनेसला काय लागतं मला सांगा? एक आयडिया लागते, 100 आहेत माझ्याकडे आणि पैसे लागतात, ते बाबा द्यायला तयार आहेत. बिझनेस खूप पैसे कमवले माने, अब पैसा बनात है. अब पैसा बनाते आवडले, आवडले मला, आवडले रे. आपण बिझनेस करूया. आपण, आय एम सो सॉरी, मी या सगळ्यात तुला ग्रांटेड धरत होते माने. सॉरी सर, मला मला वाटलं की तू माझी सोबत करशील. नाही प्रिय, तसं नाही करीन म्हणजे सोबत. तसं काय म्हणा, ऑर्डर दे की मला. गडी एका पायावर तयार आहे. हा एका पायावर नको, लंगडी साथ काय कामाची? बोलायचं असतं तसं ती यायला येणं आहे तुला काही. पण म्हणजे खरंच एवढा विश्वास आहे तुझ्या माझ्यावर? ऑफकोर्स माने, अरे 3 वर्ष काम बघते मी तुझं, तुझ्या टेबलावरची प्रत्येक फाईल आणि तुझ्या चेहऱ्यावरची प्रत्येक भावना माहिती आहे मला. नाही म्हणजे प्रिया, ते आपलं असंच असतं माझं, मी माहिती नव्हतं माझं काम असंच आहे ते आपलं. मलाही असाच पार्टनर हवा असतो ना बिझनेस मध्ये. बिझनेस मध्ये, बिझनेस मध्ये करायचा का मग बिझनेस आपण? करूया. प्रीमाने करूया. बरोबर. प्रीमाने, प्रिया माने, प्रीमाने कंपनीचं नाव आपल्या. माने
प्रेमाने माने मला दिसायला लागलाय तसा एक सुटा बुटा ते कडक मध्ये एंट्री वरतो टेक वरती सह्या करते आपल्या सात आठ कंट्रीज मध्ये ब्रांचेस उघडल्या मला काय सुचलं झालंय आता पण आधी या पिंजऱ्यातनं बाहेर पडायला पाहिजे रेझिग्नेशन लेटर लिहूया आता चला बस झालं मी पण लिहिणार रेझिग्नेशन त्याच्या सोडली नोकरी सोडली दाखवतो माने सगळे लिया हॅलो हॅलो मिस इनामदारकर इंदलकर सर एक्झॅक्टली प्लीज कम टू माय कॅबिन येस सर मिस्टर फ्युचर सीईओ आले शेवटची भेट घेऊन प्रेमाने मे आय कम इन सर प्लीज 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 कम इन प्लीज कम इन मिस्टर सुदर्शनी मिस प्रिया सर व्हाट मिस प्रिया सर येस येस एक्झॅक्टली हॅव अ सीट हॅव अ सीट देन स्टँड अप ऍक्च्युली सर या मला तुमच्याशी एक महत्त्वाचं नो आय विल टॉक फर्स्ट नंतर तू सर पण हे नो आय एम द बॉस आय विल टॉक फर्स्ट टेक दिस एनवलॉप गेस करा काय असेल गेस प्रिया सर यस एक्झॅक्टली मिस प्रिया गेस करा काय असेल माहित नाही सर काय असेल ओके मिस दूरदर्शिनी प्रियादर्शिनी सर एक्झॅक्टली यू हॅव बीन प्रमोटेड फ्रॉम क्लर्क टू PR मॅनेजर ऑफ दिस कंपनी डेस्क क्लिअर करा तुमचा तुम्हाला डेस्कची गरज नाही उद्यापासून यू विल हॅव युअर ओन कॅबिन ऑन द 11th फ्लोर ऑफ दिस बिल्डिंग अरे वा सर व्हाट इज दिस रिएक्शन मला वाटलं तुम्ही खुश व्हाल आनंदी व्हाल तुम्ही नाचाल उड्या माराल ये कराल वाजवाल काहीतरी यू आर डूइंग नथिंग ये नो प्रिया एनर्जी हवी की नाही ये ढकाडा ढकाडा ढक ये डू इट लाईक दिस सर तुम्ही बॉस आहात या आय नो बट आय एम मी जास्त खुश आहे कारण ही अपॉर्च्युनिटी एवढ्या लगेच कोणाला मिळत नाही आय नो सर पण तुम्ही कसं काय मला प्रमोट केलं मी तुमचं कॅलिबर बघितलं आणि तुम्हाला नोकरी दिलेली आहे आय मीन प्रमोट केलेला आहे थँक्यू मला ट्रीट हवी आहे मिस्टर मिस एक्झॅक्टली प्रिया काय झालं हा मारले का नोकरी हा बोलले का त्याला बोल की काय म्हणला तू सांगते काय म्हणला हा आणि बोल की लवकर काय बोलला तू मला लगा आवरा झालं बोल बोल बोलले मी बोलली का काय म्हणलं मग ते रडायला लागले ते म्हणाले कंपनीला आता खूप गरज आहे तुमची तर आत्ता नका सोडू पगार पण वाढवतो म्हणाले ऍक्च्युली हो घराकडे म्हणाव बेहनी तू पगार वाढवणार आमचा बिझनेस करणार आहे आपण पगार देणार लोकांनी आता जाऊन सांगतेस नी चुकीच आहे ना माने काय चुकीच आहे चुकीच आहे आता कंपनीला आपली गरज आहे तर आपण असं कंपनीला सोडून द्यायचं चुकीच आहे म्हणजे एवढी वर्ष कंपनीने आपल्याला पोचलंय आईसारखी असते कंपनी आपल्याला आणि आईला असं आपण रस्त्यात सोडून देऊ का मला सांगा माने आई पण पैसे तर बाबा देणार आहे ती ना मग आपण नवीन आणू आई आपण त्याच्यातनं ते टेन्शन नाही आपण ए सात आठ ब्रांच आपल्या असणार कळलं का आपण आता बोलू ना सुटा बुटा तू साहेब हे करणार करू की करा ना ते सगळं करूया पण आधी थोडा अनुभव घेऊ तू प्रोटी खाऊ जाडजूड होऊ मग सडू म्हातारीच्या कसल्या गोष्टी सांगतीस लगा आता काय चाललंय इथं प्रिया अरे 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 काय
सांगायचंच राहिलं काय प्रमोशन झालं माझं काय तोंडात बोलते मोठ्यानं बोल की माझं प्रमोशन झालं माने मला पी आर मॅनेजर केलं शपत मला माहिती आहे आपण काय सगळं काय बोललो आय नो पण काही काही दिवसांनी सोडूया ना कंपनी मी काय अनुभव घेते या पोस्टचा आणि सोडूया कंपनी आपण काय कधीही सोडू शकतो हा काही दिवसांनी ओके ना ओके ओके रेझिग्नेशन पाठवलंय मी प्रिया रेझिग्नेशन पाठवलंय त्यांनी केलंय सुद्धा काय बोलतीयस तू माने काय बोलतीयस कसला घाई केली माने उडी अरे घाई कसली घाई हिथं लगा मी स्वप्नात कंपनी बनवून त्याच्या केबिन मध्ये बसून दुसऱ्या देशात 7-8 ब्रांचा काढून इंडिया मधला सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स भरून बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड घेऊन माझ्यावर बनलेला बायोपिक बघायला थिएटर मध्ये बसलो होतो काय बोलते तू माने अरे थांब ना जरा थांब ना नोकरी गेला जा जाऊ दे सोड नाही माने काय जाऊ दे तुला काय जात तुझ्या बापाचं काय जात आहे बोलायला ग हा तुझ्या बापाकडे काय लय पैसा आहे ही तर माझ्या बापाला चपटीला 30 रुपये मलाच पाठवायला लागते ती रोज प्रिया माझी नोकरी जाईल लगा प्रिया लेटर पाठवले ते प्रिया हे बघ हे बघ काय काय मेल पाठवलंस काय लेटर पाठवलं काय मेल पाठवलंस हे बघ एव्हरीडे इन युअर कंपनी फील्स लाईक अ वेस्ट ऑफ टाइम ला तू मार तू तुझ्या नोकरीवर त्याला लावत गेलास तू त्याला लावत गेली तुझी कंपनी आखू कोण लिहित रेझिग्नेशन लेटर आखू लिहिलंय लेटर मध्ये बावळट मी लिहितो माकड आहे ना मी माकड आहे केळं दिसलं चढलो लगेच झाडाव माझी प्रिय काहीतरी कर ना माझी नोकरी गेली लगा थांब थांब काय काहीतरी कर ना मी पाया पडतो तुझ्या प्रिया एक काम कर प्रिया एक काम कर इथे इथे सरांनी अजून बहुतेक मेल वाचला नाहीये तू ना परत एक मेल कर परत मेल हा असा मेल कर की हे मस्करी केली मस्करी केली जोक होता सर प्लीज इग्नोर जोक बनायचं प्रिया हा एकच ऑप्शन आहे नाही पटणार त्यांनी त्यांनी नाही पटणार प्रिया हे बघ जोक होता म्हणलं कसं पटेल ऐक तू तू कर तू मेल कर मी माझं प्रमोशन झालंय ना माझं प्रमोशन झालंय मी सगळं सांभाळून घेईन नक्की घेशील हा नक्की नक्की पाठवू मी हा पाठवू टाईप कर हा मी सांगते ते जोक होता ते टाईप कर जोक होता मिस इंदलकर दॅट्स मी प्लीज टू इन्फॉर्म यू दॅट यू हॅव बीन प्रमोटेड टू द पोस्ट ऑफ पी आर अँड युअर सॅलरी हॅज बीन इन्क्रीज्ड बाय ₹750 salary has been increased by ₹750 ₹750 वाढवले माझे काय चिंदीगिरी आहे यार तुला काय यायचं ₹750 वाढवू दे नाही तर ₹250 वाढवू दे तुझी काय पोस्ट वाढली आता काय चाटायची ती पोस्ट माझी तर नोकरी गेली यार आपलं बरोबर होत काय ए माने माने काय ए लाथ मारू या नोकरीला ए अरे 750 काय चाटायचं प्रमोशन खड्ड्यात गेले बस आहे का बस नाही आता बोलती असतो आत गेलीस की मग पागळून येतीस बाहेर परत फाडलं हे बघ फाडलं तुझ्या समोर फाडलं फाडलं रेझिग्नेशन द्यायचं आपण आपण दोघांनी रेझिग्नेशन द्यायचं बस झालं घ्या ₹750 काम वाढवणार माझं आणि देणार हेच चिंचुके शिट्ठेच ते बॉस शी बघ टाईप कर रेझिग्नेशन लेटर पाठवायचं आपल्याला मी पाठवलंय का वाज काय पाठवलंस ते पाठवलं की जोक केला होता म्हणून म्हणले जोक केला होता पाठव मग पाठवलं मी जोक अरे माने थांब ना जरा थांब ना कसली घाई आहे तुला माने अरे कसली घाई आहे काय पाचलं अरे प्रिया काहीतरी कर ना प्रिया प्रिया काहीतरी कर ना प्रिया माझी नोकरी झाली प्रिया
जोक होता पण जोक नाही जो मी जोक म्हणून पाठवला तो जोक नव्हता. मी सिरियसली बोलवतो, लाथ मारतो तुमच्या कंपनीला. तेल लावत गेला तुम्ही आणि तुमची कंपनी आणि ते आथू पण लिहिते आणि मी पण टाईप करते आणि पाठवायच्या आधी मला सांग. पाठवला कसली घाई आहे तुला आज माने आयुष्यात. नको तेव्हा दोन दोन तास कुठे गायब असतोस माहितीये. आज मरायला घाई करतो एवढी. What is this going on, Mr. Kane? माने सर. Exactly. Exactly. काय करतोय आपण? मेल मेल खेळतोय. रेझिग्नेशन रेझिग्नेशन खेळतोय आपण. काय आहे? What do you mean? जोक होता जोक नव्हता. What a joke. तेल लावत गेलात म्हणजे? तेल लावत गेलात म्हणजे काय मिस्टर काणे? माने. एक्झॅक्टली. बोला. तेल लावत गेलो म्हणजे मी तेल लावत जातो ना रोज. चोरबडे आहे ना, तेल लावायला लागतं मला सकाळचं सगळं. आणि शट अप मिस्टर राणे. माने सर. एक्झॅक्टली सर. सर त्याला बोलण्याआधी मला मिस प्रतिक्रिया. जस्ट वेट. प्रिया. एक्झॅक्टली. आय नो तुम्ही काय आपलं जे प्रमोशन झालंय ते ऍक्सेप्टन्स लेटर तुम्ही मला पाठवताय मेल करताय. बट वेट, मी तुम्हाला डबल प्रमोशन देणार आहे. वेट 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 वेट. काय सर? मिस्टर तामाणे. माने. एक्झॅक्टली. माने सर. यू हॅव बीन फायर्ड. नो सर. नो नाही फायर्ड. नाही सर. आजपासून यांचा जॉब तुमचा, यांचा पगार तुमचा. यांचा पगार तुम्हाला, तुमचा पगार तुम्हाला. डबल पगार, डबल प्रमोशन. सर डू यू लाईक इट? सर आणि ते 750 रुपयाच इन्क्रीमेंट सर. 850 करू. 850 करू. डू यू लाईक इट? येस येस सर. गुड गुड गुड. ऑफकोर्स आय लाईक इट सर. येस येस येस. थँक्यू थँक्यू सर. नो 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 थँक्यू. ट्रीट हवी आहे मला सर. नक्की डबल प्रमोशन. ऑफकोर्स डबल प्रमोशन. किती वेळा सांगू सर? लंच टाइम आहे. मी आता हा लंच सर माझ्याकडनं सर. तुम्ही ट्रीट देताय आता? तुम्ही आता ट्रीट देताय? आय लाईक यू ॲज अन एम्प्लॉय. दिस इज अ साइन ऑफ अ गुड एम्प्लॉय. चला चला मिस प्रियदर्शनी इंदलकर. चला चला. थँक यू सर. चुकलं माझं. थँक्यू सर. चुकलं माझं. आत्ताच्या आत्ता तुमचा डेस्क क्लिअर करा मोहित. एक्झॅक्टली. कंपनी काढाय बिझनेस कर. बिझनेस कर प्रिया. तुमच्या तर आता लगा एक जात सगळे स्वार्थी आहे तुम्ही. मी पण काय, मी माकड आहे. केळं दिसलं चढलं लगेच. वा 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 वा. डबल प्रमोशन प्रमाणेच डबल धमाका झाला परफॉर्मन्स. मस्त मस्त. मिस प्रतिक्रिया आपण आता हास्यरसिकांच्या प्रतिक्रिया ऐकूया. सई. खुमासदार परफॉर्मन्स होता. एकदम साधा, सरळ, सोपा येट कॅप्टिवेटिंग. फार मजा आली. मला फार अभिमान वाटतो जेव्हा हास्य जत्रेतले यंग मेंबर्स येऊन इथे परफॉर्म करतात आणि आमची मनं जिंकतात. आज तोच दिवस आहे. मजा आली गाईज. थँक्यू. शौनकला मला विचारायचं आहे. शौनक, तू सुद्धा एका कंपनीमध्ये काम करतोस, तुला देखील बॉस आहे. सो तुझं याबद्दल काय म्हणणं आहे? मला हे बघून असं वाटलं की आपण पण कधी कधी असं ऑफिसमध्ये करतो का. आणि मला माझे सगळे ते कलिग्ज आठवायला लागले. खरं तर खूप सुंदर तुम्ही केलं आणि थँक्यू सो मच. शौनक जरा थांब, कारण तू आत्ताच कबुली दिली आहेस की तू असं वागतोस, त्यामुळे तुझी नोकरी टिकली तर आम्ही तुला बघू. चांगलं, आपण त्याबद्दल बघू नका. हे कट करून द्या प्लीज. थँक्यू शौनक. थँक्यू सो मच. थँक्यू टीम.